या गटाबद्दल आपल्याला चर्चा करावयाची आहे। तर या लॉज ऑफ मोशन मध्ये आपण सुरुवातीपासून अनेक टॉपिक पाहिले। मागच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं की फॉर्म्युला ऑफ द स्पीड अँड द फॉर्म्युला ऑफ वेलोसिटी। तर मग पुन्हा ते एक वेळेस जाणून घेऊया, रिवाइज करून घेऊया आणि त्याच्या पुढच्या टॉपिकला आपण सुरुवात करूया। तर स्पीडचा फॉर्म्युला आपण काय लिहिलं होतं मित्रांनो, स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम रिक्वायर्ड। बघा इकडे आपण काय घेतलेलं आहे डिस्टन्स, आणि वेलॉसिटीच्या फॉर्म्युलामध्ये आपण काय घेणार आहोत, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम। हा डिफरन्स लक्षात घ्यावायचा आहे आपल्याला की कुठल्या फॉर्म्युलामध्ये डिस्टन्स आहे आणि कुठल्या फॉर्म्युलामध्ये डिस्प्लेसमेंट आहे। आणि एक गोष्ट पुन्हा मी आठवण करून देईल की तुम्हाला मी सांगितलं होतं की एक ऑब्जेक्ट जर स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करत असेल तर त्याचा डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सारखंच असतं। म्हणून जेव्हा एखादा ऑब्जेक्टची आपल्याला वेलॉसिटी आणि स्पीड काढायची असेल आणि तो एका स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करणार असेल तेव्हा स्पीड आणि वेलॉसिटी दोघांची व्हॅल्यू सारखीच असणार, ठीक आहे। तर चला तर मग आपण आपल्या आता पुढच्या टॉपिक कडे जाऊया। जो पुढचा टॉपिक आहे तो आहे ऍक्सेलरेशन। मग ऍक्सेलरेशन जेव्हा आपण विचारात घेतो स्टडी साठी घेतो तर तो आपल्याला एकदम थोडा किचकट असल्यासारखा जाणीव होते, परंतु जर तुम्ही विचार केला तर हा किती सोपा आहे याची तुम्हाला आता जाणीव होईल। मित्रांनो बघा, आपले पॅरेंट्स, मोठा भाऊ, मोठी बहीण, तर आपल्याकडे गाडी असते, व्हेकल्स असतात, तर ते जेव्हा राईड केली जाते, चालवली जाते तेव्हा आपण म्हणतो ऍक्सेलरेटर कर, ऍक्सेलरेटर वाढव, ऍक्सेलरेटर कमी कर। मग ऍक्सेलरेटर केव्हा वाढवायला म्हणतो, जेव्हा रस्ता एकदम मोकळा असेल, ट्रॅफिक नसेल तेव्हा म्हणतो ऍक्सेलरेटर वाढव। मग मित्रांनो सांगा बरं मला, ऍक्सेलरेटर वाढव याचा अर्थ काय बरं का? बरोबर, ऍक्सेलरेशन करणे ते वाढवणे म्हणजे गाडीची वेलॉसिटी किंवा स्पीड एका सरळ डिरेक्शनने वाढवत जाणे, म्हणजे आपण गाडी अजून जोरात घेतो म्हणजे याचा अर्थ त्याची वेलॉसिटी आपण काय करतो वाढवत असतो म्हणजे गाडी अजून वेगाने जात असते। जेव्हा आपण असं म्हणतो की पुढे सिग्नल येणार आहे किंवा गतिरोधक स्पीड ब्रेकर असेल तेव्हा आपण म्हणतो ऍक्सेलरेटर कमी केलं पाहिजे, ऍक्सेलरेटर कमी म्हणजे ऍक्सेलरेशन कमी केलं पाहिजे, वेलॉसिटी कमी केली पाहिजे। तर त्यासाठी हा टॉपिक इतका सोपा आहे की हा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील वापरत असतो। मग पुन्हा त्याला डिटेल मध्ये समजून घेण्यासाठी त्यासाठी आपल्याला एक मी उदाहरण देत आहे। तर या ठिकाणी सपोज मी एक पॅड घेतले, ठीक आहे, पॅड किंवा काहीही भाग की जो असा उतरता भाग असेल की ज्याला आपण इन्क्लाइंड प्लेन म्हणतो, या ठिकाणी मी बॉल घेतलाय, परंतु बॉलच्या ऐवजी मी इथे चॉक घेत आहे। आता चॉक मी इथे जेव्हा पकडून ठेवला आहे तेव्हा तो शांत आहे, काहीही त्यामध्ये मुवमेंट नाही। जर मी तो चॉक सोडला तर बघा तो किती वेगाने पुढे जातो, कितीतरी वेगाने, म्हणजे याचा वेग काय होतोय वाढत जातोय, वेग काय होतोय खाली जात असताना त्याचा वाढत जातोय, आणि वेग वाढत जाणे याचाच अर्थ असतो ऍक्सेलरेशन। मग त्याचा फॉर्म्युला कसा करणार बरं का आपण, मग तो किती वाढला काय म्हणणार आपण, तो वेग जो आहे त्याचा किती वाढला हे जाणून घेण्यासाठी ऍक्सेलरेशन महत्वाचं। चला मग आता आपण लिखित स्वरूपात पाहूया की समजा हा जो बॉल होता सुरुवातीला याची जी वेलॉसिटी होती, मग सुरुवातीची वेलॉसिटी असल्याकारणाने आपण इनिशियल हा शब्द इथे वापरणार की या ऑब्जेक्टची इनिशियल वेलॉसिटी काय होती, तर आपण त्याला मानणार यू। जेव्हा तो ऑब्जेक्ट खाली येत गेला तेव्हा त्याची स्पीड वाढत गेली, आणि जर समजा तो इथं कुठे आलेला असेल तर आपण त्याची फायनल वेलॉसिटी काढणार, फायनल वेलॉसिटी, आणि त्याची फायनल वेलॉसिटी आपण मानणार किती व्ही आहे, आणि त्याला वरतून खाली येईपर्यंत स्पीड वाढताना काहीतरी वेळ लागलाच असावा, म्हणून
एक्सेलरेशन चा फॉर्म्युला आपण लिहत असताना काय काळजी घ्यावी लागत असते, तर किती एक्सेलरेशन झालं म्हणजे तो जो ऑब्जेक्ट आहे तो किती वेगाने, म्हणजे त्याचा मी कितीने मांडला किंवा त्याचा वेग कितीने कमी झाला हे सांगण्यासाठी आपल्याला इथे घ्यावं लागतं चेंज इन व्हेलॉसिटी। चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम। चेंज इन